आज शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सोळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि असं करताच विरोधकांनी त्यावर तोंडसुख घेतलेला आहे. स्वतंत्र निवडणूक लढवण्यापेक्षा सेनेनं आत्ताच सरकारमधून बाहेर पडावं. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत कशाला आहे असा प्रश्न राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. एकीकडे सत्तेची आणि मंत्रिपदाची ऊब अनुभवायची तर दुसरीकडे म्हटलं जनतेसाठी सत्तेत आहोत असं भासवायचं असं दुटप्पिक राजकारण सेना करण्याचा आरोप अजित पवार यांनी सेनेवरती केलेला आहे. स्वतंत्र निवडणुका लढवायच्या ऐवजी या सरकारचा पाठिंबा काढून घ्या ना, झटक्यात ती सरकारच जाईल ना. यांना तिथं मंत्रिपदाची पण ऊब पाहिजे, तिथंही त्यांना जरा गरम होत लागते आणि म्हणून तिथं बसायचंय. लाल दिवा पण पाहिजे आणि इकडे लोकांना दाखवायचं की आम्ही तुमची बाजू घेतो. अजिबात नाही, हे दुटप्पी राजकारण आहे, हे फसवणूक करणारं राजकारण आहे. यांना काही शेतकऱ्यांशी घेणं देणं नाहीये.